अविनाश प्रल्हाद धर्माधिकारी पोलीस खात्यातली आपली 35 वर्षांची दैदिप्यमान आणि यशस्वी कारकीर्द पूर्ण करून सेवानिवृत्त होत आहेत. या कालावधीमध्ये त्यांना 300 पेक्षा जास्त पुरस्कार तर 2019 पोलीस खात्यातल्या सर्वोत्कृष्ट पुरस्कार म्हणजे राष्ट्रपती पदकाचे ते मानकरी ठरले आहेत. त्यांचे वडील प्रल्हाद हरी धर्माधिकारी हे रेल्वेत स्टेशन मास्टर म्हणून कार्यरत होते तर त्यांच्या मातोश्री शारदा धर्माधिकारी या गृहिणी होत्या. त्यांचे वडील बंधू विलास धर्माधिकारी यांनी त्यांची सर्व पितृसमान जबाबदारी उचलली आणि मग अविनाशजी एक एक पायरी चढत आपल्या आयुष्याला घडवत गेले. 15 जून 1988 अविनाशजी पोलीस उपनिरीक्षक पदाच्या प्रशिक्षणाकरता नाशिकच्याच महाराष्ट्र पोलीस महाविद्यालयात दाखल झाले. 1989 मुंबईच्या पोलीस दलामध्ये त्यांची नेमणूक झाली. सर्वप्रथम त्यांना काय मिळालं तर दहिसरच्या पोलीस ठाण्यामध्ये त्यांची निवड झाली. त्यांची एकूण कामगिरी तोपर्यंतची पाहता 1992 त्यांना क्राईम ब्रँच देण्यात आली. 5 वर्ष क्राईम ब्रँचमध्ये कार्यरत असलेल्या काळात त्यांनी भारतीय जनता पार्टीचे नेते रामदास नाईक यांचा खून खटला. ईस्ट वेस्ट एअरलाईनचे मालक तिखोदियन वहीद यांचा खून खटला. आहार संघटनेचे अध्यक्ष रामनाथ पयाडे यांचा खून खटला. कामगार नेते डॉक्टर दत्ता सामंत यांचा खून खटला. अशा अनेक गंभीर गुन्ह्यांच्या तपासामध्ये लक्षणीय कामगिरी केली होती. त्यांनी अनेक राजकीय नेते अभिनेते यांच्या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारली. त्यात होते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. यानंतर अविनाशजींची पुन्हा क्राईम ब्रँचमध्ये बदली करण्यात आली. मुंबईतलं गँगवार 14 गँगस्टर बरोबर झालेल्या चकमकीमध्ये त्यांना खात्मा करण्यात जे यश प्राप्त झालं त्यातही मोठ्या गँगस्टर्सना अटक करण्यामध्ये त्यांचा शस्त्रसाठा हस्तगत करण्यामध्ये अविनाशजींनी केलेली कामगिरी ही आपल्या डोळ्यात भरणारी आहे. 20 मे 2005 अविनाशजींची सुपुत्र अनिरुद्ध यांच्या मुंजीचा म्हणजे उपनयनाचा कार्यक्रम होता. एक माहिती तिथे प्राप्त झाली की जी अत्यंत गोपनीय आणि महत्वाची देखील होती. JNPT बंदरामध्ये एका कंटेनरमध्ये ग्रीसच्या डब्यात परदेशातून आलेल्या मोठा शस्त्रसाठा त्यांनी त्या ठिकाणी हस्तगत केला. त्यामध्ये 37 रिव्हॉल्वर पिस्तुलं आणि 6000 काडतूस यांचा समावेश होता. 2015 यांना साकीनाका पोलीस ठाण्याच्या प्रमुख पदावर नियुक्त करण्यात आलं. हे चरस गांजाचं सेवन कमी करण्यासाठी इथल्या स्थानिक लोकांना जागृत करणं फार गरजेचं असतं. साकीनाका पोलीस ठाण्याचे प्रमुख म्हणून ज्यावेळी अविनाशजींनी जबाबदारी स्वीकारली त्यावेळी वरिष्ठांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि तो विश्वास त्यांनी पुढच्या 3 वर्षाच्या काळात संपूर्णपणे सार्थ ठरवला. पोलीस स्टेशनला मुंबईतल्या सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्याचा दर्जा त्यांनी प्राप्त करून दिला. साकीनाका पोलीस ठाण्याच्या आसपास जी पोलीस वसाहत आहे तिथल्या 108 महिला यांना एकत्र करून त्यांची एक ट्रीप त्यांनी काढली आणि ट्रीपमध्ये त्यांना शिर्डीला नेण्यात आलं. अविनाशजींनी एक वेगळं सांस्कृतिक पर्व एक वेगळं सुसंस्कृत पर्व या साकीनाका पोलीस ठाण्याच्या आणि तिथल्या आसपासच्या परिसरामध्ये सुरू केलं. तरुणांच्या मनामध्ये पोलिसांबद्दलचा जो क्षोभ होता तो दूर करणं गरजेचं आहे हे लक्षात घेऊन क्रिकेट फॉर पीस या संकल्पनेनं 2016 आणि 2017 या दोन्ही वर्षांमध्ये एक वेगळंच वातावरण निर्माण केलं. 19 फेब्रुवारी 2017 महापालिकेची निवडणूक.
साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 9 वॉर्ड आणि तिथं उभे असलेले 104 उमेदवार आणि त्यांच्या कुटुंबियांना स्नेहभोजनाचं आमंत्रण दिलं. एकमेकांच्या विरोधात उभ्या असणाऱ्या लोकांनाही स्नेहभोजनाचं आमंत्रण मिळालं. एवढंच नव्हे तर ते लोक एकत्र आले, त्यांचं मनोमिलन झालं, अत्यंत आनंदात निवडणूक पार पडली. आणखी एक गोष्ट अविनाशजींनी केली, ती म्हणजे ध्वजारोहणाचा कार्यक्रम. मस्जिद आणि मदरसांमध्येही ध्वजारोहणाचा कार्यक्रम त्यांनी घडवून आणला. ते हिंदू आणि मुस्लिम अशा लोकांचे कार्यक्रम साजरे करते झाले. त्यासाठीच तर त्यांचा विशेष सन्मान केला गेला. धर्माधिकारी यांनी साकीनाका पोलीस ठाण्यातल्या अधिकाऱ्यांचं मनोबल वाढवून एक सुंदर आणि अप्रतिम अशी टीम तयार केली. साकीनाका पोलीस ठाण्याला मध्ये जो प्रकारचा एक चांगला वातावरण धर्माधिकारी आल्यानंतर त्यांनी इथे व्यवस्था केली, माझ्याकडे कुठलीही जास्त तक्रार येत नाही आमदार म्हणून. श्री अविनाश धर्माधिकारी जी की एक अलग खुसूसियत है, इनका अंदाज और लोगों को समझाने का एक अनोखा तरीका वाकई दिलपजीर है. 2018 मध्ये अविनाशजींची सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर पदोन्नती झाली. तिथेही अंमली पदार्थ विरोधी मोहीम उघडून त्यांनी तरुणाईच्या उन्नतीसाठी महत्वपूर्ण काम केलं. कोरोना साथीच्या रोगाच्या प्रादुर्भावामध्ये 15-15 दिवस कार्यालयामध्येच राहून अविनाशजी स्वतःचा जीव धोक्यात टाकून रस्त्यावर उतरून लोकांना सार्वजनिक ठिकाणी प्रतिबंध करत होते. एकत्र येण्यापासून डोंगरी परिसरातलं भाजी मार्केट महानगरपालिकेच्या मैदानावर स्थलांतरित करून त्यांना तिथं पाणी आणि इतर सुविधा कशा प्राप्त करून देता येतील हे पाहिलं. तो आज ये बीएमसी का मैदान है, उसपे आप देख रहे कितनी अच्छी तरह से अलग अलग बैठे, कोई रश नहीं है. संचार बंदी बाहर ना निकले, आपसे विनती की जा रही कि संचार बंदी लागू है, कृपया घर से बाहर ना निकले. याच काळात 300-400 लोक एकत्र प्रार्थना करण्यासाठी संचारबंदीच्या काळामध्ये जमतात हे ज्यावेळी त्यांना कळलं त्यावेळी ते स्वतः तिथं गेले. प्रार्थना स्थळांवर त्यांनी स्वतः धाड टाकली, त्याला सील केलं आणि मग संबंधित व्यक्तीच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई सुद्धा केली. या घटनेची चित्रफीत प्रसारमाध्यमांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर फिरू लागली. इतर ठिकाणांची प्रार्थना स्थळं देखील त्यामुळे बंद करण्यासाठी पोलिसांना त्याची मदत झाली. वे चुपचाप अपना काम करने में भरोसा रखते हैं, उनको राष्ट्रपति पदक भी मिल चुका है. पॉलिसिंग सिर्फ लाठी डंडों या हथियारों के बलबूते पर ही नहीं होती है, कम्युनिटी पॉलिसिंग नाम का भी एक कॉन्सेप्ट है और इसकी सबसे बड़ी मिसाल हैं मुंबई पुलिस के ACP अविनाश धर्माधिकारी. अविनाश धर्माधिकारी जहां भी जाते हैं वहां अपनी छाप छोड़ते हैं. 2020 मध्ये त्यांना विलेपार्ल्याच्या विभागामध्ये त्यांची नेमणूक झाली. त्यांनी या विभागामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक काम सुरू केलं. त्यांनी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला. हळूहळू मराठी मीडियम शाळा पण खूप कमी व्हायला लागल्यात, त्यामुळे नाटकांमधनं वगैरे आम्ही मराठी नाटकांमधनं कामं केल्यामुळे ॲटलिस्ट कुठे ना कुठे थोडंसं एक आपल्या साहित्याशी कनेक्ट होतो. पण ते पुढे नेणं आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने ते करताय ते पाहून खूप बरं वाटलं. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन त्यासाठी. थँक्यू सो मच सर. हे आमचं दुसरं वर्ष आहे, मागील वर्षी पण आम्ही अशाच प्रकारे केला होता. सांस्कृतिक क्षेत्रामध्ये वंदे मातरम हा नाशिकच्या टीमचा कार्यक्रम त्यांनी दीनानाथ नाट्यगृहामध्ये मोफत सर्वांसाठी आयोजित केला. या कार्यक्रमात स्वानंद बेदरकर आणि त्यांच्या टीमनं आपलं वंदे मातरम हे राष्ट्रीय गान अत्यंत प्रखरपणानं उभं केलं. सामाजिक कामगिरीकडे पाहताना आपल्या लक्षात येईल की पालघर जिल्ह्यातल्या वाडा या ठिकाणी आदिवासी गावांमध्ये
11 कुटुंबियांना शौचालय त्यांनी बांधून दिलं. करोनाच्या साथीमध्ये याच विलेपार्ल्याच्या गरीब फळ विक्रेत्यांना, भाजी विक्रेत्यांना दिवाळीचा मेवा मिळावा म्हणून मेळावा आयोजित केला. पोलिसांकडून अशी काही करण्याची अपेक्षा आपल्याला होती का? असं काही करू शकतात किंवा करण्याची इच्छा त्यांच्या मनामध्ये असते? सर्वात आधी मी तुमचं जेवढं कौतुक करू ना धर्माधिकारी साहेब, तेवढं कमी आहे. खूप म्हणजे खूप उत्तम गोष्टी आहे ह्या, तुम्ही खरेदी करा आणि यांना प्रोत्साहन द्या. माधवी गोणबरी या गरीब मुलीला चेस बॉक्सिंग या खेळामध्ये सहभाग घेण्याच्या दृष्टीनं आवश्यक ती आर्थिक मदत केली. सांस्कृतिक, साहित्यिक, सामाजिक आणि आता क्रीडा क्षेत्रातही अविनाशजींनी आपलं पाऊल पुढे टाकलं. करोनाच्या प्रादुर्भावामुळे क्रीडा क्षेत्रामध्ये प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली होती, ती दूर करून जून 2022 राज्य बॅडमिंटन स्पर्धा मुंबईमध्ये आयोजित केली गेली. त्यामध्ये 804 खेळाडू सहभागी झाले होते. करोनाच्या काळामुळे गेल्या 2.5 वर्षामध्ये कुठलीही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी झालेली नव्हती, सगळं बंद होतं. त्यामुळे ह्या मुलांना आपल्या स्किल डेव्हलपमेंट करायला कुठला चान्स नव्हता. मग ते कुठेतरी प्लॅटफॉर्म देण्याचा एक मनात विचार आला. त्या दृष्टीने मी महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनकडे अप्रोच झालो. करोनाच्या काळामध्ये रक्ताचा तुटवडा पडतोय हे लक्षात घेऊन विलेपार्ल्याच्या विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने शिबिराचं आयोजन केलं गेलं. रक्तदान शिबिरातून 650 रक्ताच्या बाटल्या एकाच दिवसात जमा झाल्या. अविनाशजींच्या आयुष्याचा हा संपूर्ण पट लक्षात घेतला की ही प्रेरणा त्यांना कुठून मिळाली, हे सगळं काम करण्याची हिंमत त्यांच्यात कुठून आली, तर ते म्हणजे त्यांच्यामध्ये असलेलं राष्ट्रप्रेम, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रति असलेली त्यांची श्रद्धा. नमस्कार तमाम सावरकर प्रेमी पार्लेकरांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपलं स्वागत. परागावळी साहेबांच्या पार्लेकर तमाम पार्लेकरांच्या वतीने शरद पंक्षे साहेबांचं आपण शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत. धन्यवाद साहेब, धन्यवाद. स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांचं व्याख्यान आयोजित केलं गेलं. सेवानिवृत्तीच्या या टप्प्यावर अजूनही हीच ऊर्जा त्यांच्या मनामध्ये आणि व्यक्तित्वामध्ये आहे. सदैव सैनिका पुढे जायचे, न मागुती तुला कधी फिरायचे, अशा प्रकारचा एक आविर्भाव घेऊन ते यापुढच्या आयुष्याला सामोरं जातील हे अगदी नक्कीच. इथून पुढच्या जगण्यामध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण हेच त्यांचं उद्दिष्ट आहे, याबद्दल कुणाच्याही मनात तिळमात्र शंका नाही.